शिवसेना ठाकरे गटाच्या संभाजीनगर जालना आणि शिर्डी या तीन लोकसभा मतदारसंघाचा उद्धव ठाकरेंनी आढावा घेतलाय. यामध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारावरनं मागील काही दिवसांपासून वाकचौरे विरुद्ध बबनराव घोलप असा वाद पाहायला मिळाला. यावर वाकचौरेंनी प्रतिक्रिया दिली तर घोलप या बैठकीला उपस्थितच नव्हते. भाऊसाहेब वाकचौरे यांना ठाकरे गटात प्रवेश दिल्यामुळे बबनराव घोलप यांची नाराजी वाढली आहे, त्यामुळे घोलप यांनी उपनेतेपदाचा राजीनामा देखील दिलाय. आदरणीय उद्धव साहेबांनी आज राज्यातील लोकसभा मतदारसंघाने ज्या बैठका बोलवल्या त्याप्रमाणे आज शिर्डी लोकसभा मतदारसंघाची बैठक आहे आणि त्या बैठकीसाठी आम्ही जात आहोत. नाराजी विषय काही राहिलेला नाही आहे, दिसत नाही. हा निर्माण केला जातो आहे तसं काही चित्र दिसत नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.